नागपुरात बर्डी पोलीस स्टेशन हद्दीत चैन तसेच मोबाईल जबरीने चोरून नेणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर दोन आरोपी फरार आहे. या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. दिनांक 5 मे 2022 रोजी 10:30 दरम्यान फिर्यादी अभिषेक राजेश शाहू हा लोहापूल मानस चौक येथून येत असताना फुटपाथवर असलेले 3 इसम योगेश शांतीलाल डकाते व त्याचे 2 साथीदार कमलेश व प्रफुल यांनी फिर्यादीचा मोबाईल व चेन जबरदस्तीने घेऊन जात होते. या दरम्यान सदर पोलीस हे घटनास्थळी पेट्रोलिंग करत होते. त्यांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यात 2 आरोपी हे फरार झाले असून आरोपींना 5 दिवसांची पोलीस कचेरी मिळाली व 2 फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहे, अशी माहिती बर्डी पोलीस स्टेशनचे API कदम यांनी दिली आहे. दिनांक 5/5/22 रोजी रात्री 10:30 दरम्यान अभिषेक राजू शाहू वय 22 वर्ष हा फिर्यादी लोहापूल मानस चौक येथून जात असताना तिथे फुटपाथवरती असलेले 3 इसम त्यापैकी योगेश शांतीलाल डकाते आणि त्याचे 2 साथीदार कमलेश आणि प्रफुल यांनी त्याच्याकडचा मोबाईल आणि चेन जबरदस्तीने खेचून घेऊन पळून जात होते. सदरवेळी आपला स्टाफ पण तिथे पेट्रोलिंगला होता. तिथील लोकांनी आवाज दिला, त्यांनी त्याचा पाठलाग केला असता त्यापैकी योगेश शांतीलाल डकाते यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि इतर त्याचे 2 साथीदार कमलेश आणि प्रफुल हा पळून गेलेला आहे. त्या ठिकाणावर त्यांचा शोध सुरू आहे. त्यातील योगेश शांतीलाल डकाते यास अटक करून पोलीस रिमांड कामी कोर्टामध्ये हजर केलेला असून त्याला 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. पुढील तपास आणि 2 आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत. याच्यामध्ये योगेशचा रेकॉर्ड क्राईम रेकॉर्ड आहे, त्याच्यावरती यापूर्वी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तसेच मारामारीचे पण गुन्ह्यामध्ये असल्याचा रेकॉर्ड मिळून आलेला आहे. इतर 2 आरोपीचा शोध घेत आहोत आपण. VKB न्यूज करिता रोशन बोकडे सह भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट.